هاي نمسكارام چه باو بہنین لا در چلا باو بہنین نو काय चाललंय तुमचं काय चाललंय आधी सांगा आता आमचं तर काय चाललंय हे तुम्हाला माहितीच आहे त्यात बऱ्याच भाऊ बहिणींना लईच काळजी पडते भाऊ बहिणींना एवढी मनातून कमेंट करतात अगो बाया 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 काय सांगायचंय भाऊ बहिणींचं लई टेन्शन घेते ती भाऊ बहिणींनो रडलेलं पटा नाही व्हिडिओ काढलेलं पटा नाही भांडलेलं पटा नाही खऱ्या खऱ्या भांडण्याला खोट म्हणते ती रडलं तरी खोट म्हणते ती सहानुभूती मिळावती तर बायांना मी सहानुभूतीच मिळावती खोटच बोलते असं समजा आता काय करायचं खरंच खोटं लबडाचं तोंड मोठं आणि तसं मी सोशल मीडियावर कोण खरं म्हणतंय का सांगा मला तुम्ही तर असू दे जे आपले व्हिडिओ आहेत हे तर आपण टाकतच राहणार आहे त्याचं काय तर आपण कसं आहे माहिती का जीवनात कुठेतरी आपण प्रगती करायची म्हणल्यावर आपल्याला भरपूर अशी ही करणारी असते ती माग खेचणारी असते ती आपल्याला वाईट वाईट बोलून काही पण बोलणारे असते ती तोंडाला येईल ती बोलणारे असते बोलणार कसं असतं माहितीये का ती म्हणजे असं पुरुष आहे का लेडीज आहे का कोण हाय काय माहिती त्यात पुरुष पण आहे ती उग बनवते ती आयडिया ती पण देवाची नाव घेऊ घेऊ आयडिया बनवते ती लोकांना त्रास देते भाऊ बहिणीनो काय करायचं आता राजून मला स्वामींचं सांगतात कसं डोक्या हनून घ्यावं जाऊ दे कसं काय मग गळ्यातलं सोन्याचं गळ्यातलं कसं काय मला सांगा आधी हे तुम्ही कमेंट मध्ये नक्कीच दिसतय का नीट नाटका चांगला आहे का भाऊ बहिणींनो गाठलंय मी आताच माझं पहिलंच आहे नाही तर माणसाला भांडणं करू तर कसं काय गळ्यातलं ओवलंय भाऊ बहिणींनो सांगा थोडं खाली झालंय का काय मी गाठलंय गळ्यातलं असं पाहिजे होतं पण असं केलेलं आहे असं बी भारी वाटते आलं बघा फेर फटका मारून तुमचं दाजी माझा नवरा कामावून ऑर्डर झालं आणलं आलं होतं पण फेरफटका मारायला लागतो जावं लागतं काय करायचं आणि आम्ही सांगितलेलं की आम्ही खोटं दिसतोय बाय भाऊ बहिणींनो काय करायचं आलं का फिरून फिरून आलं जेवायचं नाही काय चला जाऊ द्या भाऊ बहिणींनो तुमचा स्वयंपाक झाला का काय बनवलं बेत आता झालंय मात्र तुम्हाला सांगते भूक भूकसही होत नाही आता जेवण करणार आहे पण तर गळ्यातलं कसं काय गाठलं सोन्याचं मला सांगा कसं वावलं हे पण दाखवते मी तुम्हाला हे आता बारक्या मनात तसं गाठलेलं आहे मी एक नंबरचा मणे म्हणजे एकदम छोटा मणे ही मीडियम साईज हे बी बारकी साईज आहे सगळं पोतीच सामान ती लोणच्याची भरणी लय दिवस झाला आणून ठेवलेली होती त्यातलं लोणचं काय झालं खालो खाऊन संपलं होतं मुलीचं दोन तीन फोड्या होत्या पण आता ते काय झालं लय दिवस असल्यामुळं लय दिवसाचं खाल्लं का नाही मग ती घशाला नुसतं हे होतं खोकला येतो घसा बाद होतो त्यामुळं दोन तीन फुडे ते टाकून दिले आणि हे सामान ठेवायला मी केलेले भरणे पहिलं तसलं आता ती तसलं मणी नाही तर व्हायलं कचकडे वेगळंच आहे तर बरं का तसलं काळं मणी काय त्या मण्याचं नावच येणार बाय मला त्या मण्यात गाठलेलं होतं आता म्हणलं बसून बसून गाठव म्हणलं आपल्याला पाहिजे अशी डिझाईन मग गाठायला येते आपल्याला घरी भाऊ बहिणींनो पहिलं दोन दोन होतं आता हे असं एक एक टाकलेलं आहे म्हणजे पहिलं तर तुम्ही बघितलंच आहे हे गळ्यातलं माझं वरची दोन डुरलेणी आहे ती
आता असं घटलंय मी ते एक एक मणी. काय होत तर हे मणी आहे ना, हे तर असं सपोर्टला ही काळं मणी दिलेलं आहे बरं का, मी इथं हे मणी असं सपोर्टला दिलं आहे. हे जर मणी नाही तर टाकलं तर काय होतं, मग हे मणी द्वारांना फाटतात, कारण की हे काही ह्याच्या आतनं नुसतं ही पापुंद्राच असतो, म्हणजे नुसतं पापूड असल्यासारखंच हे मण्याच असतं, त्यामुळं काय होतं फाटतात लगेच. मग असं गाठलेलं आहे, तीन ह्याच केलेलं आहे, म्हणजे तीन पेटे. सगळं पोतीच सामान पण आहे भाऊ बहिणीनं माझ्याकडं. चला म्हणलं आपलं काहीतरी करावं डोक्यातलं, आपलं कशात तरी आपलं कामात बिझी ठेवलेलं कसं आहे भाऊ बहिणीनं, काय ना काहीतरी आपलं करत राहायचं. मस्त अशी हवा डोरली आहे ती. गाठले कसं हे सांगा मला, ही तुम्हाला सांगते गळ्यातलं तर जुनच आहे, याला गाठलंय फक्त मी आता असं गाठलेलं आहे. डोरले कसे डिझाईन कसे आहे बघा, चांगलं चांगलं गाठलंय का मला सांगा बरं का. नक्कीच असं गाठलेलं आहे. तर चला झालं माझं आता गळ्यातलं गाठलं मी. तसा नवरा लवकरच कामावणं, कवा आला होता कामावणं तुम्ही, साडेसात वाजता. मग तुम्हाला सांगते भाऊ बहिणी आता 8:30 वाजले, एक तास आपलं फेरफटका असतो त्यांचा होय. फेरफटका असतो माझा, आता जेवत्याला की परत निघत्याला भाऊ बहिणीला जावं लागतं जरा वाजता कशाला फिरायला होय. जाऊ दे जेवा मग आता काय, चला भाऊ बहिणींना असू द्या. गळ्यातलं कसं गाठलं हे मला नक्कीच सांगा बरं का. हे तसलं पिवळं मणी, आधी पिवळ्या मण्यात होत, पिवळं काळं मणी त्याच्यामध्ये होतं आधी गळ्यातलं गाठलेलं, परत ती नवीनच मणी आल्या तर त्या मण्यामध्ये गाठलं होतं, पण तिलाच आता ही पण ही असंच झालेलं आहे. आता तुम्हाला दाखवते मी काढून आपलं, तसंच झालं खाली झालं, पण जास्त नरडेलं असं नाही मला जास्त आवडत, जास्त हे झालेलं.
फस बसल्यासारखंच होतं ते गळ्याला, पण गळ्याला चिटकून चांगलं वाटतं, पण असं बी चांगलं वाटतं थोडस खालीच असावं, खेळत असावं, खेळत गळ्यात जास्त हे नसावं. कस काय गळ्यातलं गाठलं येत आहे का मला गाठायला चांगलं, आणि तुम्हाला आवडलं का म्हणजे आपलं कसं गाठलेलं आहे ते मी गळ्यातलं. हे दोन दोन मणी म्हणजे ही दोन दोन अशा तीनच पेट्या होत्या, पण आता सहा पेट्या झाल्या त्या, कारण की एक एक मणी टाकलेला आहे मी, असं एक एक मणी टाकलेलं आहे आणि असं गाठलेलं आहे, तीन पदरी गाठलेले मस्त पैकी. तुम्हाला आवडलं का सांगा माझ्या बहिणींना.